नमस्ते मुलांना, खुशी ई एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पर्यावरण रक्षणाचे नियम। सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येतो। आपल्या परिसरातील हे सगळे घटक मिळून पर्यावरण बनते। पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात। जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती, झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी, तसेच अस्वल, हरिण, माकड, हत्ती, वाघ यांच्यासारखे प्राणी आढळतात। तसेच जंगलात या प्राण्यांच्या गरजांची पूर्तताही होते। मानव हा सुद्धा या पर्यावरणाचा अविभाजित भाग आहे। सर्व प्राण्यांपेक्षा मानव अधिक बुद्धिमान आहे आणि या बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन सुलभ करत असतो। सुमारे 150 वर्षापूर्वी खनिज तेलाचा वापर कसा करायचा हे शोधल्यामुळे एक नवे इंधन माणसाच्या हाती लागले व ते इंधन वापरून चालवता येतील अशी वाहने तयार केली, जसे मोटारसायकल, बस, ट्रक, स्कूटर इत्यादी बनविले। दगडी कोळसा वापरून त्यावर चालणाऱ्या आगगाड्याही संशोधकांनी बनविल्या। आपले जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध व्हावे म्हणून मानवाने अनेक योजना हाती घेतल्या। पाणी पुरत नाही म्हणून धरणे बांधली, वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण केले, गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढले, निवारा हवा म्हणून नवीन घरे बांधली। पण यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मानवाने पर्यावरणातूनच मिळवल्या। चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की 20 वर्षापूर्वी शहराशेजारी शेती होती, तेथे आता नवी वस्ती झाली आहे। रेल्वेच्या फाटकापाशी झाड होते, त्याच्यावर पक्षी आणि अनेक किडे सुखाने नांदत होते। गेल्या 60 वर्षांमध्ये देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली व ती अजूनही वाढत आहे। त्यामुळे ज्या गोष्टी पर्यावरणातून घेतो त्यांची मागणी अतोनात वाढली। खेडेगावात रोजगार मिळेनासा झाला म्हणून लोक शहराकडे येऊ लागले व शहरामध्ये दाटीवाटी होऊ लागली, त्यामुळे घरांची संख्या अपुरी पडायला लागली। पाणी पुरेनासा झालं, लोकांना राहायला पुरेशी जागा मिळेना। शहराभोवती शेती होती, जंगले होती, मोकळ्या जागा होत्या। तेथील झाडे व जंगल तोड करून नवीन वसाहती व रस्ते बांधले। जंगल तोडीचे दुष्परिणाम, मानवाने शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली। दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले, त्यामुळे जंगल व परिसरातील सजीवांचे व वन्य प्राण्यांचे नैसर्गिक निवारे नष्ट झाले। जंगले कमी झाली व तेथील जैव विविधतेचा ऱ्हास झाला। कारखान्यातून सोडले जाणारे दूषित पाणी जमिनीत मुरते व त्यामुळे जमीन नापीक होते। शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर होतो। ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्यासोबत नद्यांमध्ये पोहोचतात, त्यामुळे जलप्रदूषण होते। इंधनाचा घरगुती तसेच
मोठमोठ्या उद्योगधंद्यात व कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण प्रचंड वाढले. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे जगात तापमानवाढीची समस्या वाढली. वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पण जंगलतोड झाल्यामुळे वायू प्रदूषण आटोक्यात आणणे कठीण होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे अनेक विपरीत परिणामांना मानवाला आज तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखण्याची गरज आहे. अन्न, पाणी, वस्त्र ह्या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. याशिवाय अभ्यास, खेळ, हाऊस, मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा उपयोग करतो. ही साधने आपण निसर्गातून मिळवतो. जगभरातील लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत, त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरावे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे याचाच सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. पर्यावरणातील जैव विविधता टिकवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न होत आहेत. जसे जैव विविधता उद्यान तयार करण्यात आले आहे, यामध्ये जैव विविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो. काही ठिकाणी राष्ट्रीय उद्याने तयार करण्यात आली आहेत. वन्यजीव संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवण्यात आली आहेत, त्यांना आपण राष्ट्रीय उद्याने म्हणतो. जसे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यांसाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य, देवराई एक वरदान. भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही, त्यामुळे देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावी लागतील. चला आपण सर्व निर्धार करूया, आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू. धन्यवाद.